लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आज फादर्स डे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कोण आहेत आपले? बाळासाहेब नेहमी म्हणायचे, जेव्हा फादर ऑफ नेशन, राष्ट्रपिता हा उल्लेख करायचा, ते म्हणायचे देशाला बाप नाही। बरोबर ना देसाई साहेब? नेहमी म्हणा या देशाला बाप नाही। पण आज फादर डे निमित्त मी सांगू इच्छितो, शिवसेना प्रमुख द फादर ऑफ हिंदुत्व, हिंदुत्वाचा बाप कोण या जगात असेल तर ते आपले माननीय बाळासाहेब ठाकरे। म्हणून आजच्या फादर्स डेचं महत्त्व आहे आमच्यासाठी। फादर्स डेचं महत्त्व काय आहे की हिंदुत्वाचा आमचा बाप, आणि या देशातले नव्हे तर जगातले प्रत्येक जण ज्याच्या मनात हिंदुत्व आहे, ज्याच्या रोमारोमात हिंदुत्व आहे, तो प्रत्येक जण माननीय बाळासाहेब ठाकरेंना आपला बापच मानतो आणि बाप एकच असतो। हिंदुत्वाचे आम्ही बाप कसे आहोत हे 15 तारखेला अयोध्येत जे आम्ही गेलो आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, आणि जे चित्र देशाने पाहिलं, जो जल्लोष, जो उत्साह, जे स्वागत प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत, अगदी हनुमानगढीपासून ते रामलल्लाच्या प्रत्यक्ष मंदिरापर्यंत जे स्वागत झालं, जे आशीर्वाद साधू संतांनी दिले आम्हाला, म्हणजे आदित्याच्या प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा आदित्य झुकले समोर, तेव्हा प्रत्येकानं आदित्याच्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात जो ठेवला, तो आशीर्वाद आपल्या हिंदुत्वाला होता आणि बाळासाहेबांच्या प्रती त्यांची असलेली सद्भावना होती। त्याच्यामुळे शिवसेनेचं हिंदुत्व काय आहे, कसं आहे आणि कोणत्या दिशेनं चाललं आहे, त्याचं कोणाकडून मार्गदर्शन घेण्याची गरज नाही। मी इतकंच सांगेन, 56वा वाढदिवस आहे शिवसेनेचा। मला सकाळी विचारलं नेहमीप्रमाणे पत्रकारांनी, 56वा वाढदिवस आहे? मी लो हो, हा वाढदिवस नाही, हा तुफानाचा वाढदिवस आहे। आणि अब तक 56, अजून पुढे बरंच आहे हे आमच्या राजकीय विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे। फार घमेंट काही लोकांना आली आहे राजकारणामध्ये। राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, पार पडल्या, ठीक आहे, एखादी जागा इकडे तिकडे होत असते। आता विधान परिषदेच्या जागांची घालमेल सुरू आहे। पण मी इतकं सांगतो, एक जागा जिंकली म्हणजे तुम्ही जग जिंकलं असं नाही, महाराष्ट्र जिंकलं असं नाही। या राज्याची सूत्र ही शिवसेनेकडेच असतील आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील। फार घमेंड करू नका, अगदी स्पष्ट सांगायचं, 13 घमेंड तो 4 दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है आणि ती राहणार, ती दिसेल। या बादशाहीला नख लावण्याची हिम्मत अजून कोणात पैदा झालेली नाही। कोणी किती हवेत तलवारबाजी करू द्या, संपूर्ण देश आज पेटलेला आहे। अग्निवीर काय असतं? अग्निवीर खरे अग्निवीर तर समोर बसलेले आहेत। तुम्ही कुठल्या अग्निवीरांची भरती करणार आहात? सैन्यामध्ये आता कंत्राटी पद्धतीनं सैन्य भरणार, सैन्य पोटावर चालतं हे आम्हाला माहीत होतं आतापर्यंत, पण आता सैन्य हे कंत्राटी पद्धतीनं भरणार आहेत। 4 वर्षाचं कंत्राट जगाच्या पाठीवरती, असा मूर्ख निर्णय कोणत्याही राज्यकर्त्याने घेतला नाही। या देशात
तुगलक होता, तुगलक वेडा, मोहम्मद तुगलक, त्याने सुद्धा असा निर्णय कधी घेतला नसता की कंत्राटी पद्धतीनं सैन्य. पण या देशामध्ये आज कंत्राटी, 4 वर्षाचं 3 वर्षाचं कंत्राट, देशाचं रक्षण कोणी करायचं हे ज्यांना कळत नाही त्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत. ठेकेदारी पद्धतीनं गुलाम नेमले जातात, देशाचं सैन्य नाही. आणि म्हणून अख्ख्या देशामध्ये मोदी सरकारच्या निर्णयाविरुद्ध एक अराजक निर्माण झालं आहे. तरुण वर्ग रस्त्यावरती आलेला आहे, पेटलेला आहे. महाराष्ट्र शांत आहे, पण महाराष्ट्र खदखदतो आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्र शांत यासाठी आहे कारण या राज्याची सूत्र ही उद्धव ठाकरे यांच्या हातात आहेत, म्हणून महाराष्ट्र शांत आहे. आणि ती सूत्र जोपर्यंत या आमच्याकडे म्हणजे शिवसेनेकडे आहेत, ती सूत्र जोपर्यंत आमच्याकडे तोपर्यंत राज्य स्थिर आणि शांत राहील. प्रयत्न सुरू आहेत ना, अनेक 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 दिशेने प्रयत्न सुरू आहेत, पण तुम्हाला ते जमणार नाही. या देशामधलं अराजक, मी काही दिवसावर एक विधान केलं होतं आणि त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाने फार कठोर टीका केली. श्रीलंकेमध्ये जेव्हा रस्ता जनतावर जनता रस्त्यावर उतरली तेव्हा म्हटलं या देशाची स्थितीसुद्धा श्रीलंकेसारखी व्हायला वेळ लागणार नाही. आणि पहा, 1 महिन्यामध्ये या देशातला तरुण वर्ग, या देशातला बेरोजगार, या देशातला सुशिक्षित रस्त्यावरती उतरलेला आहे. आणि त्यांना रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये सैन्याला आणावं लागलं आहे. बिहारमध्ये आज सैन्य आलेलं आहे. याला राज्य करणं म्हणत नाही. राज्य कसं करायचं आहे पाहिजे असेल तर महाराष्ट्रात या. मिस्टर फडणवीस, नुसती कट कारस्थानं आणि कपट कारस्थानं करून राज्य चालवता येणार नाही. हे राज्य सगळ्यांना एकत्र घेऊन चालवावं लागेल आणि ती क्षमता फक्त शिवसेनेच्या नेतृत्वाकडे, म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे. शिवसेनेची 56 वर्ष हा इतिहास, महाराष्ट्राच्या राजकारणातला धगधगता इतिहास आहे. या राज्यामध्ये अन्यायाविरुद्ध ठिणगी टाकण्याचं काम 56 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी केलं आणि आज 56 वर्षानंतरही न्यायाच्या लढाईमध्ये जर सगळ्यात कोणी पुढे असेल, सत्याच्या लढाईमध्ये सगळ्यात कोणी पुढे असेल, तर ती फक्त आपली शिवसेना आणि आपली शिवसेना आहे. शिवसेनेच्या अंगावरती असे किरकोळ लोक खूप सोडले गेल्या काही दिवसांमध्ये. राणा बाणा काणा, पण शिवसेनेचा बाणा, स्वाभिमानाचा बाणा, राष्ट्रीय बाणा, मराठी बाणा, अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा हा सगळ्यांच्या छाताडावर पाय देऊन उभा आहे. आणि हे सगळे लोक आज जे टिरटिर आणि पिरपिर करतायत हे तुम्हाला भविष्यात दिसतील, शिवसेनेच्या पायाशी असतील. अशा प्रकारचं वातावरण या राज्यात निर्माण होताना आम्ही पाहतोय. केंद्रीय सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. CBI, ED, इन्कम टॅक्स यांना आम्ही भीत नाही, परत सांगतो. अंगावर आलात तर फक्त शिंगावर घेणार नाही तर तुडवले जाल, अशा प्रकारची महाराष्ट्राची माती आहे. मी इतकंच सांगेन आजच्या दिवशी की आजचा दिवस पवित्र आहे. शिवसेनेची स्थापना ही एका अग्नीतून निर्माण झालेली आहे. या अग्नीमध्ये समिधा टाकण्याचं काम सातत्यानं हजारो शिवसैनिक, लाखो शिवसैनिक हे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करत असतो आपण. मी जेव्हा अयोध्येत गेलो, नेहमी जात असतो, पण परवा जेव्हा गेलो आदित्य ठाकरे आपले माननीय नेते, तेव्हा ते पोहोचण्याआधी इतक्या लोकांचा संपर्क माझ्याशी होत होता, इतकं स्वागत त्यांना करण्याची इच्छा होती. कोणाच्या मनात किलमिश नाही, कोणाच्या मनात राग नाही, द्वेष नाही, फक्त बाळासाहेब ठाकरेंचे नातू येत आहेत. एका हिंदुत्वाचा महान शिलेदाराचा नातू येतो आहे. हिंदुत्वाचा भगवा झेंडा ज्याने सातत्यानं फडकवत ठेवला आहे त्यांचा शिलेदार आणि वारसदार येतो आहे. या भावनेतून लखनौपासून अयोध्येपर्यंत लोकांनी त्यांचं स्वागत केलं. हे स्वागत बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांचं होते, लक्षात घ्या.
त्याच्यामुळे आपल्याला घाबरायचं कारण नाही. शिवसेना भक्कम पायावर उभी आहे. शिवसेनेचा भगवा ध्वज, शिवसेनेचा विचार हा असाच तेजानं आणि वेगानं फडकत राहील, इतकंच मी या क्षणी सांगतो. आणि शेवटी सांगेन, माननीय उद्धव ठाकरे जी आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.